देशातल्या पाचव्या आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातील लोकसभेसाठीचं मतदान उद्या पार पडणार असून यासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. मतदान कर्तव्यावर तैनात असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना आज मतपेट्यांचं वाटप करण्यात येत असून हे सगळं साहित्य घेऊन नेमलेल्या वाहनांमधून आपल्या मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत. याचा आढावा घेतलाय प्रभाकर कुडाळकरनं. उद्याच्या मतदानासाठी प्रशासन यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली आहे. मतदान केंद्रावर साहित्य वाटप करण्याचं काम सुरू झालं आणि हे पूर्णपणे मतदान उद्याचं जे होणार आहे त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कशी सज्ज आहे, कशी तयारी आहे याबाबत बोलण्यासाठी आपल्याकडे तहसीलदार अविनाश कोटी सर आहे. तर सर, काय सांगाल, कशी यंत्रणा ही सज्ज आहे, काय निवडणुकीची उद्याची तयार आहे? मतदान वसई 133 साठी एकूण 348 मतदान केंद्र आहे. या सर्व मतदान केंद्रावरती आज साहित्य जे आहे मतदानाचं, ते प्रत्यक्ष मतदानासाठी उद्या वापरण्यात येणारं साहित्य आज इथे आपण वाटप करत आहोत. कर्मचारी हे आपल्या दिमतीला किती आहेत, वाहनं किती आहेत एकूण सगळं? एकूण वाहनांची संख्या 46 झोनमध्ये, प्रत्येक झोनला आम्ही एक वाहन त्यांच्यासाठी सेपरेट दिलेलं आहे. त्याचवेळी छोट्या आणि मोठ्या बसेस असं जवळजवळ 180 वाहनं आहेत की ज्या वाहनांमधनं ह्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या त्या रिस्पेक्टिव्ह मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याच्यामुळे आमची सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा ही उद्याच्या मतदानासाठी सज्ज झालेली आहे. नक्कीच उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा अविनाश कोष्टी यांनी केलेला आहे. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.